गोष्टीचं नाव सिंह आणि त्याचा मित्र उंदीर मामा। एक होत जंगल, त्या जंगलात एक सिंह होता आणि एक छोटस उंदीर पण होता। त्यांची होती मैत्री। एकदा काय झालं, सिंह झोपलेला होता, उंदीर मामा आला आणि त्याच्या अंगावर टुणूक 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 असा पळत राहिला। सिंह उठला, रागावला, म्हणाल कोण माझ्या अंगावर टुणूक 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 धावत आहे। मग त्याने उंदराला बघितलं आणि पंजा उगारला। ऐ तू मला त्रास देतोस, मी तुला मारणार। उंदीर म्हणाला, अरे असं करू नको रे, मी सहज तुझा मित्र म्हणून तुझ्या अंगावर खेळत होतो, मला काय माहिती तू चिडशील। तू चिडू नको, असं कर, मला सोड, आता मारू नको, मी पण तुला कधीतरी मदत करीन। सिंह म्हणाला, ठीक आहे, तू माझा मित्र आहेस, एक डाव माफ करतो, जाओ निघून जा। मग तो उंदीर मामा गेला। एक दिवशी काय झालं, ते शिकारी आले होते, त्यांनी शिकाऱ्यांनी त्या सिंहावर जाळं टाकलं आणि सिंह त्या जाळ्यात अडकला, त्याला बाहेर येता येईना, तो इकडे तिकडे बघत राहिला। तेवढा त्याला दिसला तो छोटासा उंदीर। त्या उंदराने विचारलं, सिंहा 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 सिंहा, अरे मित्रा तुला झालं काय, मी तुझ्या अंगावर उड्या मारतो म्हणून तू मच्छरराणीत झोपलायस का? तो म्हणाला, नाही नाही, मच्छरराणीत नाही झोपलो मी, पण हे जे शिकारी होते त्यांनी अंगावर माझं जाळं टाकलं आणि मला पकडला। त्याच्यात काय आहे, मी तुला सोडवतो। तर सिंह हसायला, अरे एवढं मोठं जाळं ही का, मच्छरराणी आहे का, तू मला कसं सोडवणार? तर उंदीर म्हणाला, मी करतो एक युक्ती। उंदराने काय केलं, त्या जाळ्याच्या ज्या दोऱ्या होत्या त्या हळू 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 सर्व दातांनी कुरतडल्या आणि जाळं तोडलं आणि सिंहाला सांगलं, उठ बाहेर ये, म्हणजे तू बाहेर पडशील आणि पळून जाऊ शकशील, लवकर उठ लवकर उठ बाहेर ये। तेव्हा सिंह बाहेर आला आणि त्याने उंदराला शाबासकी दिली आणि म्हणाला, मित्रा वा 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 वा, तू मला खरंच म्हणालास, तशी छान मदत केलीस। सांगायचं असं की एखादा छोटासा आपला मित्र असला तरी तो आपल्याला खूप मदत करू शकतो, त्यामुळे नेहमी मैत्रिणी एकमेकांशी वागावं। आमची गोष्ट संपून जाय। गोष्टीचं नाव मगर आणि माकड। एका जंगलात एक मोठ तळ होत, त्या तळ्यात एक होता मगर आणि तळ्याच्या काठावर एका जांभळीच्या झाडावर एक होत वानर काळ्या तोंडाच। त्याची आणि मगरीची झाली दोस्ती, कारण माकड जांभळं नेहमी तळ्यात टाकायचा आणि तो मगर ती खायचा आणि त्या बदल्यात मगर काय करायचा, त्या माकडाला आपल्या पाठीवर बसवायचा आणि तळ्यात असं आपण होळीत बसतो ना तशी त्याला हिंडवून आणायचा। एकदा त्या माकडानी भरपूर जांभळं मगराला दिली, तो मगर ती जांभळं पाण्याच्या खाली घेऊन गेला आणि त्याने ती आपल्या बायकोला दिली। बायको म्हणाली, वा 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 वा, छान छान जांभळं आहेत हो, कुठून आणली? तू म्हणाला, माझा मित्र आहे माकड, त्याने दिली। ती मगरी त्या मगराला म्हणाली, ती जांभळं इतकी छान आहे तर ती खूप दररोज खाणारा माकड त्याचं आतलं किती मांस छान असेल। तुम्ही असं करा, त्या माकडाला इथे एकदा घेऊन या, फसवून घेऊन या, म्हणजे मी त्याला खाऊन टाकीन। मगर म्हणाला, पण माझ्या मित्राला मी कसं ग फसवू? म्हणाला, फसवून आणा ना। मग तो आला पाण्याच्या वर आणि म्हणाला, माकडदादा माकडदादा, आज मी तुम्हाला खूप लांब तळ्यात नेऊन खूप मोठी फेरी मारून आणतो, येत आहे ना? तो म्हणाला, हो येतो ना।
माकड खाली उतरलं आणि त्या मगरावर बसलं पाठीवर. मगर हळूहळू हळूहळू चालला आणि खूप आत गेला, तळाच्या खूप आत गेला, खूप आत गेला. आणि मगर वानरावर म्हणाला, मी तुला आणलाय ना ते मुद्दाम आणलंय, माझी बायको तुला खाऊन टाकणार आहे. तो म्हणाला, अरे मलाच का खाणार आहे? तो म्हणाला, नाही जांभळं इतकी गोड, तर तू दररोज इतकी जांभळं खातोस, तुझं मांस किती गोड असेल. आता माकडाला कळलं, अरे बाप रे, या बायकोच्या हट्टापायी आपली मैत्री असून सुद्धा हा मगर आपल्याला त्याने दुष्टपणाने इथे घेऊन आलेला आहे, फसवून आपल्याला घेऊन आलेला आहे. त्याला सुचली एक युक्ती. तो म्हणाला, मगरा मगरा, तू मला आणलंस खरं, अरे मला खायला काही हरकत नाही, पण माझं गोड मांस इथे आहेच कुठे? ते तर मी झाडावर ठेवून आलोय. का रे बा, झाडावर का ठेवलं? तो म्हणाला, पाण्यात खराब होईल वगैरे म्हणून मी झाडावर ठेवून आले. तर तू असं कर, मला तिथे ने, मी झाडावरनं मांस घेतो माझं आणि पुन्हा येतो. मगराला खरंच वाटलं, त्याने हळूहळू त्या माकडाला त्या झाडापाशी आणलं तळ्याच्या काठावर. माकडाने टुनकण उडी मारली आणि तो जाऊन बसला. अरे तुला गोड मांस हवाय काय? अरे मित्राला फसवतोस काय? तुला गोड मांस पण नाही आणि जांभळं पण नाही, जा तुझ्या बायकोला जाऊन सांग, आता जांभळंही नाही, मांसही नाही आणि मैत्रीही नाही. कळलं का मुलानो? कुठल्याही कारणाने आपल्या मित्राला फसवणं बरोबर नाही, आपल्या मित्राला कधीही फसवू नये. आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव भोपळ्यातली म्हातारी. एक होत गाव, त्या गावात एक म्हातारी बाई राहत होती. अरे अंगावर मांस नाही अशी किडकिडीची तिने आपल्या मुलीकडे दुसऱ्या गावाला जायचं ठरवलं. ती हळूहळू हळू चालत निघाली. वाटेत होत एक जंगल, त्या जंगलात तिला भेटलं एक अस्वल. त्या अस्वल म्हणाला, म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? तिने गुदगुदल्या गेला म्हातारीला, म्हणाला, म्हातारे म्हातारे मी तुला काढून टाकतो. म्हातारे म्हणाले, नको रे नको, मी मुलीच्या गावाला जाते, तिथे महिनाभर राहीन, पोटभर जेवीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तुम्हाला खा. अस्वल म्हणाला, बर. त्यानंतर तिला भेटला एक वाघ. वाघ म्हणाला, म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? मी तुला खातो. म्हातारी म्हणाली, वाघोबा वाघोबा, मी मुलीकडे जाते, मुलीकडे जाईन, महिनाभर राहीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तुम्ही मला खा. वाघ म्हणाला, बर, मोठी म्हातारी जाडजूड आपल्याला मिळणार, म्हणून तो निघून गेला. त्यानंतर भेटला तिला एक कोल्हा. म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? मी तुला खाणार. म्हातारे म्हणाला, कोलोबा कोलोबा, मुलीकडे जाईन, महिनाभर राहीन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तुम्ही मला खा. कोल्हा निघून गेला. म्हातारी मुलीकडे गेली, महिनाभर राहिली, मुलीने तिला भरपूर जेवायला घातलं, तूप रोटी घातली आणि म्हातारी खरोखरच जाडजूड झाली. ती घरी परत यायला निघाली आणि मुलीला म्हणाली, मुली मला जंगलात कितीतरी प्राणी दिसतात ग, ते मला खायला येणार आहेत. तर मुलीने केली एक युक्ती. तिने एक मोठा भोपळा आणला
तो सगळा आत त्यातला घर काढून घेतला आणि तो भोपळा मोठा भोपळा रिकामा केला. आणि म्हातारीला म्हणे, आई आई तू या भोपळ्यात बस आणि हळू 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 चालत जा. तुला कोणी भेटलं की म्हण, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. पुन्हा म्हण बघू एकदा. मग म्हातारी म्हणाली, म्हातारी म्हातारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. तो भोपळा असा मोठा. म्हातारी हळूहळू त्याच्यात बसून चालायला लागली. त्यानंतर भेटला तिला कोल्हा. अरे बापरे कोण रे आलं? कोल्हा म्हणाला, हे म्हातारी तर नाही. म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? म्हातारी म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. आणि टुन 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 ती चालायला लागली. तर कोल्हा घाबरला आणि निघून गेला. तिकडून आला वाघ. म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? म्हातारी म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. मग वाघ म्हणाला, छे छे ही काय म्हातारी दिसत नाही. म्हणून तो निघून गेला. तिकडून आलं अस्वल. अस्वल म्हणाला, अरे म्हातारी आली, तिचे पाय दिसत आहेत. तो म्हणाला, म्हातारे म्हातारे कुठे चाललीस? म्हातारी म्हणाली, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. म्हातारी हळूहळू 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 आपल्या गावाला गेली. आणि तिला काहीही झालं नाही. तिला मुलीने जी युक्ती सांगितली त्यामुळे म्हातारी वाचली. आमची गोष्ट संपून जाय. कावळा चिमणीची गोष्ट. एक होता कावळा. कावळा कसा ओरडतो? काव 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 काव. आणि एक होती चिमणी. चिमणी कशी ओरडते? चव 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 चव. चिमणीच घर होत मेणाच, कावळ्याच घर होत शेणाच. एक दिवशी काय झालं, मोठा पाऊस आला. कसा आला? मोठा पाऊस आला. कावळ्याच घर गेलं वाहून वाहून. तो चिमणीकडे आला आणि म्हणाला, चिमणूबाय चिमणूबाय, तुझ्या घरात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, नको रे बाबा, मी माझ्या बाळाला तो तो घालते. मी माझ्या बाळाला तो तो घालते. मग कावळा उडून गेला आणि पुन्हा आला. चिमणीच्या घरी आला आणि म्हणाला, चिमणू बाय चिमणू बाय, तुझ्या गळ्यात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, नको रे बाबा, नको नको रे बाबा, मी माझ्या बाळाला दूध देते. मग कावळा उडून गेला
आणि पुन्हा आला. चिवच्या घरी आला आणि म्हणाला, चिमणूबाय चिमणूबाय, तुझ्या घरात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, कावळे दादा कावळे दादा, बाळ आता झोपलं. कावळे दादा कावळे दादा, बाळ आता झोपलं, आता तुम्ही येऊ नका. पण कावळ्याने काय ऐकलं नाही. त्याला माहित होत चिमणूबाईने सुंदर सुंदर खिचडी केली. कावळा आला आणि चुलीच्या बाजूला चिमणीनी खिचडी करून ठेवली होती छोट्याशा छोट्याशा भांड्यात. कावळा चुलीवर बसला आणि असा वाकून सोचीनी खिचडी खायला लागला. तर चुलीवर त्याची शेपूटच भाजली. हा हा, लगेच तो उडून गेला आणि म्हणाला, चिमणूबाईची खिचडी खाल्ली शेपूट भाजली, हाय हाय. चिमणूबाईची खिचडी खाल्ली शेपूट भाजली, हाय हाय. आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव टोपीवाला. एक होत गाव, त्या गावात करीम नावाचा एक माणूस राहत होता. तो टोप्या बनवायचा, वेगवेगळ्या टोप्या, काळी टोपी तांबडी टोपी मोठी टोपी लहान टोपी पांढरी टोपी गोल टोपी त्रिकोणी टोपी, अशा खूप चांगल्या चांगल्या टोप्या बनवायच्या. एक दिवशी त्याने खूप टोप्या बनवल्या आणि टोपलीत ठेवल्या. तो म्हणाला, आता उद्या पलीकडच्या गावाला जायचं आणि ह्या टोप्या विकायच्या, पण एवढ्या लांब जायचं, आपल्या बरोबर कोणीतरी पाहिजे. तर तो शेजारच्या चैतन्याला म्हणाला, चैतन्य चैतन्य, तू माझ्या बरोबर उद्या येशील का? तो म्हणा, हो मी आईला विचारून येईन. तर त्याने आईला विचारलं, आई मी करीम बरोबर टोप्या विकायला जाऊ का दुसऱ्या गावात? आई म्हणेल, नको रे, तू रडतोस भांडतोस, तुला भूक लागते आणि त्या टोप्याला तू त्रास देशील. तुला नाही 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 आई, मी त्याला त्रास देणार नाही, मी कडेवर बसणार नाही, मी चालेन, मी काहीही करणार नाही, पण मी टोपीवाल्याबरोबर जातो. तर तो चैतन्य दुसऱ्या दिवशी टोपीवाल्याबरोबर गेला. आईने त्याला डबा दिला, लाडू दिला, केक दिला आणि तो घेऊन चालला. चालता 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 दुपार झाली. चैतन्य दमला, टोपीवाला दमला. मग ते एका झाडाखाली डबा खायला बसले. त्या दोघांनी डबा खाल्ला आणि नंतर थोडीशी विश्रांती घ्यायला म्हणून ते तिथेच बसले आणि त्या करीमला झोप लागली, चैतन्याला पण झोप लागली. त्या झाडावर होती पुष्कळ पुष्कळ माकडं, मोठी माकडं छोटी माकडं, लाल माकडं काळी माकडं, पांढरी माकडं भुरी माकडं. ती माकडं त्या टोपलीत टोप्या बघून एक खाली आली. त्याने एक टोपी घेतली, डोक्यावर ठेवली. एक माकड आलं, एक टोपी घेतली, आपल्या डोक्यावर ठेवली. एक माकड आलं, एक टोपी घेतली, आपल्या डोक्यावर ठेवली. एक माकड आलं, एक टोपी घेतली, आपल्या डोक्यावर ठेवली. आणि सगळी माकडं वर जाऊन बसली. तर टोपीवाला करीम उठला आणि चैतन्याला म्हणाले, ए चैतन्य चैतन्य, अरे आपल्या सगळ्या टोप्या माकडं नेलेला, आता काय करायचं? बापरे. मग करीमने उचलला दगड आणि त्या माकडांना मारायला लागला. तर माकडांनी वळची फळं घेतली आणि त्या करीमच्या अंगावर टाकली. मग चैतन्यानी केली एक युक्ती. त्याने काय केलं, माकडांकडे वर बघितलं
आणि त्यांना चिडवलं, असे दात खात ओट खात चिडवलं, स्वतःच्या डोक्यावरची टोपी जमिनीवर ठणकन आपटली. सगळ्या माकडांनी त्यांच्या डोक्यावरच्या टोप्या जमिनीवर टाकल्या. मग चैतन्य करीमला म्हणाला, करीम करीम पटापट टोप्या उचल. करीमनी सगळ्या टोप्या गोळा केल्या, टोपलीत घातल्या आणि ते दुसऱ्या गावाला जायला निघाले. चैतन्यनी युक्ती केल्यामुळे करीमनी चैतन्यला ती टोपी बक्षीस दिली आणि ती टोपी घालून हसत हसत चैतन्य संध्याकाळी घरी बक्षीस घेऊन आला. आमची गोष्ट संपून जाय. एक दिवस दिल्लीमध्ये खूप थंडी पडली होती. अशा या दिल्लीच्या अगदी अंग गोठवणाऱ्या मोसमात एका तलावाजवळून बिरबल आणि बादशाह फिरायला चालले. त्या तळ्याकडे पाहून बादशाह बिरबलला म्हणाला, बिरबल, ह्या अशा थंडीच्या दिवसात एखादा माणूस थोड्या पैशांसाठी या तलावात स्वतःला गळ्यापर्यंत बुडवून घेईल का आणि अशी सबंध रात्र काढेल का? त्यावर बिरबल बादशहाला म्हणाला, खाविंद, परिस्थितीने एकदा माणूस गांजला की तो काहीही करायला तयार होतो, असा परिस्थितीने गांजलेला आणि शरीराने काटक असलेला माणूस हे नक्की करू शकेल. अकबर बादशहाला बिरबलाच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही, कारण थंडीच तशी कडक होती. तो म्हणाला, असा जर माणूस तू शोधून काढलास तर मी त्या माणसाला 100 सुवर्णाच्या मोहरा देईन. हे ऐकल्यानंतर बिरबल म्हणाला, ठीक आहे खाविंद, मी असा माणूस तुमच्याकडे घेऊन येतो. बिरबलानी एक संपूर्ण दिवस दिल्लीमध्ये शोधून तसा एक माणूस बादशहाच्या समोर आणून उभा केला. बादशहाने त्या इसमाला फरमावलं, तू कुठल्याही प्रकारची ऊब न घेता उघड्या अंगानी पूर्ण रात्र त्या तलावात अगदी गळ्यापर्यंत बुडलेल्या स्थितीत काढायची. कुठल्याही प्रकारची ऊब तुला मिळणार नाही, ही अट मान्य का तुला? तो माणूस अतिशय गरजू होता. तो बादशहाला म्हणाला, खाविन, पोटामध्ये अन्न नसलं की काहीही करता येतं माणसाला, मी करून दाखवीन. अशा पद्धतीने तो त्या तलावात संपूर्ण रात्र काढायला तयार झाला. मग अकबर बादशहाने त्याच्या एका शिपायाला बोलावलं, ए कोण आहे रे तिकडे, इकडे या. एक शिपाई धावत धावत आला. त्याला बादशहाने सांगितलं, हा माणूस आपल्या राजवाड्याच्या जवळच्या तलावात रात्रभर काढणार आहे, त्याच्या गळ्यापर्यंत पाणी आहे की नाही हे तू बघायचं, एकही क्षण त्याला बाहेर येऊ द्यायचं नाही, आणि अशी संपूर्ण रात्र तो जर तळ्यात राहिला तर मात्र सकाळी सकाळी त्याला माझ्याकडे घेऊन यायचं. हो खाविन, शिपाई म्हणाला. तो इसम आणि तो शिपाई दोघं राजवाड्याबाहेर पडले. ठरल्याप्रमाणे रात्रीच्या पहिल्या प्रहरी तो इसम त्या तळ्यात शिरला आणि गळ्यापर्यंतच्या पाण्यामध्ये जाऊन उभा राहिला. रात्रभर खूप थंडी होती. तशाच त्या थंडीत तो कुडकुडत कुडकुडत त्या तलावात उभा होता. रात्रभर गार वारे वाहत होते, पाणी अतिशय थंड झालं होतं, जणू काही आता बर्फच होणार. पण तशाही परिस्थितीत त्या गार गार पाण्यात संपूर्ण रात्र त्याने घालवली. दुसऱ्या दिवशी ठरवल्याप्रमाणे शिपाई आणि तो माणूस बादशहाकडे आले. बादशहाच्या समोर उभं राहिल्यानंतर बादशहाने पाहिलं की त्याची अवस्था रात्रभर थंड पाण्यात उभं राहिल्यामुळे अगदी लाकडासारखी झाली होती. बादशहाने त्याला विचारलं, काय रे तू कसं काय रात्रभर पाण्यात राहू शकलास, आम्हाला कळू तरी दे.
त्यावर तो मनुष्य म्हणाला, हुजूर, आपल्या वाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर एक दिवा तेवत होता. रात्रभर मी फक्त त्या दिव्याकडे एकटक बघून सगळी रात्र घालवली. तो एक दिवाच माझा आधार होता रात्रभर. आता या साध्या माणसाला 100 सुवर्ण मुद्रा मिळणार हे ऐकून तिकडे उभ्या असलेल्या बादशहाच्या एका हुजूराला मत्सर पडला आणि या इसमाचं हे वाक्य ऐकून तो बादशहाला म्हणाला, हुजूर, ह्याला काय अर्थ आहे? आपला राजवाडा जरी त्या तलावापासून लांब असला तरी सुद्धा त्या दिव्याची ऊब मिळालीच की ह्या माणसाला. आणि तुम्ही काय सांगितलं होतं, कुठल्याही प्रकारची ऊब घ्यायची नाही, मग ह्याला 100 सुवर्ण मुद्रा कशा मिळणार? बादशहाला त्याचं म्हणणं पटलं. त्याने त्या इसमाला म्हटलं, हे बघ, मी तुला अगोदरच सांगितलं होतं, कुठल्याही प्रकारची ऊब घेतलेली चालणार नाही. तू अट मोडलीस, त्यामुळे आता तुला 100 सुवर्ण मुद्रा मिळणार नाही. जा, निघून जा इकडून. हे ऐकून मात्र त्या इसमाला काय करावं हे सुचेना. तो तसाच गहिवरल्या अवस्थेत बिरबलाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, रात्रभर त्या थंड पाण्यात उभं राहून माझी लाकडासारखी अवस्था झाली ती वेगळीच. शिवाय मोहराही दिल्या नाहीत खाविंदांनी. बिरबलाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, का काय दिल्या नाहीत? तू तर अट पूर्ण केली होतीस ना? त्यावर तो इसम म्हणाला, हो महाराज, पण कुठल्या तरी त्यांच्या हुजुर्यांनी त्यांच्याकडे कागाळी केली की मी दूरवरच्या राजवाड्यात दिसणाऱ्या एका दिव्याकडे बघून रात्र काढली, म्हणून मला ऊब मिळाली आणि मी अट मोडली, म्हणून आता मला ते पैसेही द्यायला तयार नाहीयेत. हे ऐकून बिरबलाला त्या हुजऱ्याच्या मनातला मत्सर लक्षात आला आणि ही चूक बादशहाला निदर्शनास आणून देण्याचं बिरबलाने ठरवलं. त्याच दिवशी सकाळी बिरबल दरबारात गेलाच नाही. बादशहाने त्याला हुजऱ्याबरोबर एक निरोप पाठवला की ताबडतोब दरबारात हजर हो, महत्वाची कामं खोळंबली. त्यावर बिरबलाने उत्तर पाठवलं, हो हो, मी जरा खिचडी करतोय, ही खिचडी झालीच की आलोच दरबारात. यातच मध्ये खूप वेळ गेला पण बिरबल काही दरबारात आला नाही, म्हणून बादशहाने पुन्हा निरोप पाठवला की लवकरात लवकर दरबारात येऊन हजर व्हावं, सगळे लोक थांबलेत, कामं खोळंबलीत. आणि यावेळेला सूर जरा जास्तच कडक होता. त्यावर बिरबलाने परत निरोप पाठवला की बस झालीच आहे खिचडी, खिचडी झाली की मी आलोच. हा निरोप येऊन सुद्धा नंतर 2 तास झाले. आता मात्र बादशहा रागवला. त्याने ठरवलं, आता आपण प्रत्यक्षच बिरबलाकडे जाऊया आणि त्याला दरबारात खेचून आणूया, म्हणून आपल्या लवाजम्यासकट तो बिरबलाकडे गेला. बादशहाला लांबूनच पाहून बिरबल मनातल्या मनात हसला आणि बादशहा जवळ आल्यानंतर त्यांनी काय केलं, एक मोठी लांब तुळई घेतली, त्याच्यावर अगदी वरच्या बाजूला एक मडकं ठेवलं आणि खाली एक एक गवताची काडी जाळायला सुरुवात केली. बादशहा जवळ आल्यानंतर त्यांनी बिरबलाला पाहिलं आणि ते बघितल्यानंतर तो म्हणाला, क्या हो रहा है बिरबल, हे काय करतोयस तू? त्यावर बिरबल अकबर बादशहाला म्हणाला, कुछ नहीं खाविन, खिचडी शिजतीये, ही खिचडी शिजली की आलोच दरबारात. त्यावर बादशहाला आश्चर्यही वाटलं आणि रागही आला. त्यांनी जरा घुशातच बिरबलाला विचारलं, बिरबल, अरे स्वतःला इतका हुशार समजतोस तू, तुला एवढं कळत नाही
की उंचावर ठेवलेल्या हंडीतली खिचडी गवताची एक एक काडी जाळून कधी शिजेल का? त्यावर बिरबल मनात हसला आणि म्हणाला, का नाही खविंद? थंडगार तळ्यात उभ्या असलेल्या एका माणसाला अर्धा कोर्स लांब असलेल्या एका दिव्याची जर ऊब मिळते, तर ह्या हंडीतल्या खिचडीला ह्या गवताच्या काडीची तर ऊब मिळालीच पाहिजे. का नाही शिजणार खिचडी? हे ऐकून अकबर बादशाह खजील झाला. त्याला लक्षात आलं की बिरबलाच्या मनात काय आहे आणि त्याला मला काय सांगायचं. त्याने ताबडतोब त्या गरीब इसमाला बोलावलं आणि त्याला 100 ऐवजी 200 सुवर्ण मुद्रा दिल्या आणि तो जो हुजऱ्या होता मत्सरी त्याला 10 फटक्यांची शिक्षा सुनावली. अशा रीतीने बिरबलाने त्या गरीब माणसाला न्याय मिळवून दिला. आता आपण गोष्ट ऐकणार आहोत ती एका मूर्ख बोकडाची आणि चतुर कोल्ह्याची. एकदा काय झालं, एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये सगळीकडे हिरवी हिरवी गार झाडं होती, सगळीकडे वेली होत्या आणि या झाडांच्या खाली एक मोठी आणि खोल विहीर होती. एक कोल्हा तिकडनं रमत गमत इकडे बघत तिकडे बघत असा चालला होता. आता सरळ रस्त्याने जायचं की नाही समोर बघून, पण नाही, असा रमत गमत जात होता तेव्हा त्या वाटेच्या बाजूला ही जी विहीर होती की नाही, ही विहीर त्याला दिसलीच नाही आणि हा जाऊन त्या विहिरीत पडला. कोल्हा विहिरीत पडला, आता त्याला वर तर काही येता येईना. त्याने खूप प्रयत्न केले, त्या दगडांवर पाय दिले, पण आपले त्याचे पाय परत परत सरकून सरकून खाली येत होते आणि हा आपला दुबुक दुबुक विहिरीत पडतच होता. मग त्याने काय केलं, त्या वाटेने जाणाऱ्या हत्तीला हाक मारली. ओ हत्ती दादा, ओ हत्ती दादा, मी विहिरीत पडलोय, मी कोल्हा, मला जरा वर काढा ना. हत्ती विहिरीजवळ आला आणि तो म्हणाल, मी कसा रे विहिरी बाहेर काढणार तुला? असं काय म्हणता, तुमच्या जवळ ती लांब सोंड आहे ना, ती विहिरीत सोडा, मी त्याला पकडतो आणि वर बाहेर येतो. हत्ती दादा म्हणाला, छेरे बाबा, माझी सोंड काय एवढी लांब आहे का? माझी सोंड आहे लहान अखोड, ती काही तुला धरता येणार नाही आणि तू काही बाहेर येऊ शकणार नाहीस. आपले हत्ती दादा डुलत 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 त्या रस्त्याने पुढे निघून गेले. कोलोबा निराश झाला, आता काय करावं. जरा वेळाने तिकडनं या झाडावरून त्या झाडावर असं उड्या मारत 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 एक माकड आलं. परत कोल्ह्याला छान वाटलं, कोल्ह्याला वाटलं, हा आता हा माकड आपल्याला बाहेर काढेल. त्याने मोठ्या मोठ्याने त्या माकडाकडे झाडावर पाहून हक मारायला सुरुवात केली. ओ माकड दादा, ओ माकड दादा, अहो मी विहिरीत पडलोय, मला जरा वर काढा ना. माकड जवळ आलं आणि त्याने विचारलं, अरे पण मी बाहेर कसा काढणार तुला? असं काय, तुमच्याजवळ ही मोठी शेपटी आहे, तुम्ही ती त्या विहिरीच्या कठड्यावर बसा आणि ती आतमध्ये सोडा, मी त्या शेपटीला धरीन आणि बाहेर येईन. वानर म्हणाला, नाही रे बाबा, माझी शेपटी कशी आहे, एवढीशी पातळ पातळ आहे, तू जर त्या शेपटीला धरलंस तर तीच तुटून खाली येईल. नको रे बाबा, मला काही तुला बाहेर काढता येणार नाही. आणि माकड आपलं होप 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 करीत उड्या मारत झाडावरून निघून गेलं. आता मात्र कोल्होबा निराश झाले, त्याला कळे ना वर कसं यायचं ते. आणि तेवढ्यात त्या रस्त्याने एक बोकड जायला लागला
आणि बोकडानी सहज त्या विहिरीमध्ये डोकावून पाहिलं. पाहतो तो काय, एक कोल्हा आतमध्ये. बोकडानी विचारलं, कोलोबा कोलोबा, या विहिरीत तुम्ही आत काय करताय? कोलोबा म्हणाले, अरे बोकडा, इथे हे पाणी आहे ना, हे इतकं गोड आहे, साखरेपेक्षा गोड आहे, मधुर आहे, गारगार आहे, कितीही प्यायलं ना तरी तृप्तीच होत नाही आहे, म्हणून मी आतमध्ये पाणी पित बसलोय. बोकड म्हणाला, असं? अरे खरं नाही वाटत, मग तू येऊन बघ. बिचाऱ्या बोकडाला ते खरंच वाटलं आणि त्या बोकडानी पटकन उडी मारली विहिरीमध्ये. बोकडानी जशी उडी मारली आणि विहिरीमध्ये तो उभा राहिला, तसं कोल्ह्यानी काय केलं माहितीये? कोल्हा त्या बोकडाच्या पाठीवर चढला, मग त्याच्या शिंगांवर पाय दिले आणि भराभर 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 विहिरीच्या बाहेर आला उडी मारून. आणि तिकडनं त्याने काय केलं माहितीये? त्याने बोकडाला टाटा केलं, म्हणाला, टाटा, आता तुम्ही छान पैकी ते गारगार मधुर पाणी मनसोक्त प्या, हा मी चाललो. आणि असं म्हणून तो कोलोबा तिकडनं गेला. मुलांना जर विचार न करता आणि समोरचं माणूस काय म्हणतंय, कसं म्हणतंय, कसं बोलताय, हे जर आपण विचार न करता त्याने सांगितल्याप्रमाणे वागलो तर कशी फजिती होते हे आपल्याला या गोष्टीवरनं कळतं. आहे की नाही? आमची गोष्ट संपून जाय. एकदा अकबर बादशाह आणि बिरबल यमुनेच्या काठी फिरायला गेले. यमुनेच्या काठच्या वाळूवर चालत असताना बादशहाला एक युक्ती सुचली. त्यांनी जवळचीच एक काठी घेतली आणि त्या वाळूवर एक रेषा काढली आणि आपल्या बरोबरच्या सगळ्या मंडळींना उद्देशून तो म्हणाला, हे बघा, मी या वाळूमध्ये एक रेषा काढली आहे. कोणाला सुचत असेल तर वाळूला किंवा रेषेला हात न लावता तुम्ही ही रेषा लहान करून दाखवू शकाल का? हा बादशहाचा प्रश्न ऐकून आजूबाजूचे सगळे जण विचार करायला लागले. प्रत्येकाने खूप डोकं खाजवलं पण कोणाला काही सुचेच ना. तेवढ्यात बादशहाने बिरबलाकडे बघितलं आणि बादशाह म्हणाला, क्यों बिरबल जी, तुम्हें सूज रहा है, इसका उपाय? बिरबल हसतच होता. बिरबल म्हणाला, खाविंद, त्यात फारसं काही कठीण नाही. एका मिनिटात मी तुमच्या रेषेला हातही न लावता तुमची रेषा छोटी करून दाखवतो. बादशाहला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, अच्छा, फिर दिखाओ, दिखाओ कैसे करोगे? हे ऐकून बिरबलनी पुन्हा ती काडी उचलली आणि बादशहाने जिथे रेषा काढली होती त्याच्या शेजारीच बादशहाने काढलेल्या रेषेच्या लांबीपेक्षा सुद्धा मोठी एक दुसरी रेषा वाळूत काढली. खाविंद, बघा, या दोन रेषांपैकी कुठली रेषा छोटी आहे? बादशहा म्हणाला, बहुत अच्छे, बहुत अच्छे बिरबल, तुला मी जो प्रश्न विचारला त्याच्यातली खरी गोम लक्षात आली. माझ्या रेषेपेक्षा मोठी रेषा शेजारी काढून तू आपोआपच माझी रेषा लहान ठरवलीस आणि तेही माझ्या रेषेला धक्का न लावत. बिरबलाची ही युक्ती ऐकून आजूबाजूचे लोक मात्र खजील झाले होते, कारण त्यांना जे सुचलं नव्हतं ते बिरबलाने अगदी एका झटक्यात करून दाखवलं. असा होता अतिशय चतुर बिरबल.
गोष्टीचं नाव आहे घामाची फुले. वर्ग सुरू झाला. गुरुजी वर्गात आले. गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला, मुलांनो सगळ्यात चांगलं पाणी कोणतं? मुलांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. कोणी सांगितलं, गंगेचं पाणी सगळ्यात श्रेष्ठ. दुसरा मुलगा म्हणाला, नाही गुरुजी, त्याच्यापेक्षा पावसाचं पाणी श्रेष्ठ. प्रत्येकाची उत्तर निंद्राळी. गुरुजींच्या मनातलं उत्तर कोणीच दिलं नव्हतं. गुरुजी म्हणाले, खरं सांगू, कोणतं पाणी श्रेष्ठ हे सांगणारी गोष्टच मी तुम्हाला सांगतो. म्हणून गुरुजींनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. कोणती गोष्ट? रामायण काळातील गोष्ट. रामायण काळामध्ये राम लक्ष्मण सीता शबरीच्या आश्रमाला भेट देण्यासाठी आले. त्यावेळेला शबरीनी त्यांचं स्वागत केलं, पुष्टी बोरत दिली. रामाच्या लक्षात आले, शबरी आश्रमाच्या अवतीभोवती सुंदर सुंदर सुवासिक फुलं आहे. या रानामध्ये ही सुवासिक फुलं आली कुठून? शबरी म्हणाले, रामा त्या फुलांचीच तुला गोष्ट सांगते. आणि शबरीने ती गोष्ट सांगायला सुरुवात केली. मी आश्रमामध्ये राहायला आलो. ऋषींचं आमच्या सर्वांवरच प्रेम. सर्वांबरोबर जेवायचे. सर्वांच्या कल्याणाची रोज प्रार्थना करायची. पावसाळा जवळ आलेला. आश्रमातलं सरपंच सगळं संपून गेलेलं. गुरुजी म्हणाले, विद्यार्थ्यांनो अरे आता जंगलात गेलं पाहिजे, लाकडं तोडून आणली पाहिजे. श्रम कोण करणार? कोणीच पुढाकार घ्यायला तयार नाही. शेवटी ऋषी स्वतः खांद्यावरती कुऱ्हाड टाकून जंगलात जायला निघाले. आणि आपण म्हणतो, मोठी माणसं ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने इतर जण जातात. सगळे विद्यार्थी त्यांच्या पाठोपाठ निघाले. कुणाच्या खांद्यावरती छोट्या कुऱ्हाडी होत्या, कुणाच्या खांद्यावरती मोठ्या कुऱ्हाडी होत्या. जंगलात आले. भरा 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 लाकडं तोडली, त्याच्या मुळ्या बांधल्या. कुणाच्या डोक्यावर छोट्या मुळ्या, कुणाच्या डोक्यावर मोठ्या मुळ्या. सगळे जण त्या रस्त्याने मुळ्या घेऊन परत आले. त्या मुळ्या सगळ्या आश्रमात आणून टाकल्या. मुलं आज खूप दमली. गुरुजी म्हणाले, मुलांनो आज तुम्ही दमलेले आहात. आज अभ्यास करू नका. रात्री शांतपणे झोपा. आणि गुरुजींनी त्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाची प्रार्थना करून तेही झोपी गेले. सकाळी मुलं उठली आणि त्यांच्या लक्षात आलं, सकाळी फिरायला जाताना आश्रमाच्या आसपास सुंदर सुंदर फुलं उमललेली आहे. त्यांना आश्चर्य वाटलं. सगळेजण गुरुजींच्या आले, गुरुजी गुरुजी अहो ही फुलं ही कुठून उमलली? काल तर इथं काही फुलं नव्हती. आणि या फुलांचा सुगंध पा किती सुंदर. रात्रीतल्या रात्री कोण आलं आणि या फुलांना पाणी घातलं? ही फुलं एवढी मोठी झाली, टवटवीत झाली, सुंदर सुगंध देणारी फुलं आली कुठून ही फुलं? गुरुजी म्हणले, चला मी तुमच्या बरोबर येतो. आणि गुरुजी त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर ज्या वाटेने हे जंगलातून आले त्या वाटेवरती जायला लागले. आणि विद्यार्थ्यांच्या गुरुजींच्या लक्षात आलं, दोन्ही बाजूला रस्त्याच्या सुंदर सुंदर सुगंधी फुलं फुललेली होती. काल जिथं काहीच नव्हतं तिथे सुंदर फुलं फुललेली. गुरुजी चमत्कार झाला. एका रात्रीमध्ये ही सगळी एवढी सुंदर फुलं फुलली. कोण माळी होता त्यांनी पाणी घातलं असेल या फुलांना? गुरुजी म्हणले, अरे माळी कशाला पाहिजे, ही तुम्हीच निर्माण केलेली फुलं आहेत.
म्हणजे काय? काल तुम्ही श्रम केलेत, येताना तुमच्या अंगातून घाम गळाला, त्या घामातून निर्माण झालेली फुलं, हो आमच्या घामातून निर्माण झालेली फुलं, हो त्या फुलांच्या रूपाने पृथ्वी देवतेनी जणू काही आपले डोळे उघडले की मुलं कशी श्रम करतायत ते पाहण्यासाठी. ही फुलं अशी आहेत की ज्याला रोज कोणी पाणी घातलं नाही तरी चालेल, टवटवीत राहतात, सदैव सुगंध देतात. शबरीने सांगितलेली गोष्ट राम ऐकत होता. राम तृप्त झाला, त्याने मनापासून त्या फुलाला वंदन केलं. गुरुंची गोष्ट संपली. मुलांना लक्षात आलं का कोणतं पाणी श्रेष्ठ? मुलांनी एका सुरात उत्तर दिलं, गुरुजी घामाचं पाणी श्रेष्ठ, घामाचं पाणी श्रेष्ठ. या गोष्टीचं नाव आहे बहुरूपी. कृष्णदेवरायच्या दरबारी अनेक मंत्री होते, त्याच्यामध्ये एक राजगुरु पण होता. तो तेनालीरामची बुद्धिमत्ता आणि लोकप्रियता पाहून अतिशय मत्सर करायचा. त्याला अनेकदा तेनालीरामाच्या हुशारीमुळे अपमानाने मान खाली घालावी लागायची आणि सारा दरबार त्या राजगुरूला हसायचा. यातून सुटका व्हावी म्हणून त्याने खूप विचार केला आणि त्याला मग युक्ती सुचली. तो बहुरूप्याचा खेळ खेळायला शिकला. दरबारात येऊन त्यांनी राजाला आपले बहुरूप्याचे खेळ बघायची विनंती केली. राजाने विचारलं, तुझा सगळ्यात चांगला खेळ कुठला आहे? मी वाघाचा खेळ खूप चांगला करू शकतो, पण महाराज त्यामध्ये एक धोका आहे बरं का. त्यामध्ये कोणी जखमी पण होऊ शकतो आणि कोणी वेळप्रसंगी मरू पण शकतो. या खेळासाठी मला एक खून माफ करावा लागेल तुम्हाला, बहुरूपी म्हणाला. महाराजांनी त्याची अट मानली. आणखी एक अट आहे महाराज, माझ्या खेळाच्या वेळी तेनालीरामन देखील दरबारात अवश्य उपस्थित असायला हवा. महाराजांनी विचार करून उत्तर दिलं, ठीक आहे, आम्हाला ही अट मंजूर आहे. ही अट ऐकून तेनालीरामनचं डोकं भडकलं. हं, कारण हा शत्रू कोण आहे जो खेळाच्या नावाने माझी हत्या करू इच्छितो असा तो विचार करायला लागला. खेळ सुरू झाला. बहुरूप्याच्या कलेचं प्रदर्शन बघून सर्वजण दंग झाले होते. काही वेळ कोलांट्या केल्यानंतर अचानक बहुरूपी तेनालीरामाच्या जवळ पोहोचला आणि त्याच्या अंगावर झेपावू लागला. तेनालीरामावर आक्रमण झालेलं पाहून राजा घाबरला. तेनालीरामाला काही झालं तर? तेनालीरामाने देखील हळूच आपल्या नखांनी त्याच्यावर वार केला आणि तळमळत बहुरूपी जमिनीवर पडला. त्यांना बहुरूप्याच्या अटीची आठवण झाली आणि लगेच समजून चुकलं की ही चाल आहे. त्यांनी तेनालीरामला जवळ बोलावलं आणि विचारलं, तू ठीक तर आहेस ना रे? तुला कुठे लागलं तर नाही? तेनालीरामाने महाराजांना आपलं कवच दाखवलं. त्याला एकही जखम झाली नव्हती. तेनालीरामाने स्वतःच्या सावधगिरीने आणि हुशारीने स्वतःला वाचवलं होतं. मग तेनालीराम बहुरूप्याला म्हणाला, महाराज तुमच्या कलेने खूप प्रसन्न झाले आहेत. त्यांची इच्छा आहे की उद्या तुम्ही सतीचा खेळ दाखवावा. जर तुम्ही त्याच्यात यशस्वी झालात तर महाराजांकडून तुम्हाला पुरस्काराच्या रूपामध्ये 5,000 स्वर्णमुद्रा दिल्या जातील. बहुरूप्याच्या वेशामध्ये लपलेला राजगुरू मनातल्या मनात म्हणाला की आता तर आपण पूर्ण फसलो, परंतु आता सोंग दाखवल्याशिवाय तर पर्याय नाही. तेनालीरामाने कुंड बनवून त्यामध्ये खूप सारी लाकडं जाळली. सुरक्षेच्या दृष्टीने वैद्यांना पण बोलवून ठेवलं होतं. बहुरूप्या सतीचा वेश घेऊन पोहोचला. त्याचा वेश इतका सुंदर होता की कुणी म्हणूच शकत नव्हता की ही खरी स्त्री नाहीये. शेवटी त्याला त्या जळत्या कुंडात बसावंच लागलं. ज्वाळाने पेट घेतला आणि त्याला चटके बसू लागले. तेनालीरामला हे पाहवलं नाही, त्याला दया आली.
त्यांनी बहुरुप्याला कुंडातून लगेच बाहेर काढलं. राजगुरु आपलं सत्यरूप प्रकट करून तेनालीरामाकडे क्षमा मागू लागला आणि तेनालीरामानी त्याला हसत हसत क्षमा केली आणि उपचारासाठी वैद्याच्या हवाली केलं. काही दिवसांनी राजगुरु ठणठणीत बरा झाला आणि तो तेनालीरामाला म्हणाला, आज नंतर पुन्हा मी कधी नाही रे बाबा तुमच्याशी शत्रुता करणार, कारण तुझ्या उदारतेनी आज माझं मन जिंकलं आहे. आजपासून आपण दोघंही मित्रांसारखे राहू. हे ऐकून तेनालीरामनी राजगुरूला घट्ट मिठी मारली आणि त्यानंतर तेनालीराम आणि राजगुरू हे दोघे पक्के मित्र झाले.